नमस्कार मंडळी, मी महेश तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण भाईंदर पश्चिम इथे आलेलो आहोत आणि इथे येण्याचं कारण एकच आहे, पुरातनकालीन असणारे धारावी मंदिर हे आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर ते मंदिर कसं आहे, आतून कसं आहे, त्याचा परिसर कसा आहे तो, आणि ते निसर्गाने भरलेलं आहे तर ते कशाप्रकारे निसर्गाने भरलेलं आहे ते तर ते आज आपण इथे बघणार. मित्रांनो, ही देवी स्वयंभू देवी आहे आणि नवसाला पावणारे देखील आहे. नवस करण्यासाठी इथे खूप लोक लांबून लांबून येतात, म्हणजे राजस्थान, यूपी अशा ठिकाणीवरून येतात. आणि मीरा भाईंदरची ग्रामदैवत असल्याकारणाने मीरा भाईंदर ते इथे पूर्णपणे येतो. महाशिवरात्रीला देखील इथे खूप सारी गर्दी होते, पदयात्रा देखील निघतात. तसेच आता नवरात्री गेलेली आहे तर नवरात्रीला देखील हे मंदिर कोरोनानंतर चालू झालेलं आहे. हे मंदिर म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. आजूबाजूला झाडं झुडपं भरपूर आहे, खूप प्रसन्न वातावरण वाटतं इकडे. तेही नक्की या मंदिराला भेट द्या, तुम्हालाही प्रसन्न वाटतं. मित्रांनो, 1973 या सालामध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून या मंदिराचं सगळं कारभार इकडचे ग्रामस्थच घेत आहेत आणि आता या मंदिरातला पूर्ण जीर्णोद्धारही केलेला आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बसलेली त्यांना मुलं होत नाही, त्यांना मुलं पण होते तिथे. आणि जे जे नवस करतात ते चांगल्या प्रकारे त्यांना हे मिळतो, रिस्पॉन्स चांगला मिळतो त्यांना. आता सर्व भाविकांसाठी आपली खुल्ली झाली देवी, पहिले कोरोना काळात बंद होतं. कोरोनाच्यापासून खुल्ली झाली, 7 तारखेपासून देवीचं मंदिर खुलं झालेलं आहे आणि सर्वांना दर्शनाचा मिळत आहे. आणि सर्व लोक चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन एकदम खुश होऊन जातात लोक. आता नवरात्री जास्त गर्दी होती, फार गर्दी होती. रात्री म्हणजे 7 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत मंदिर खुलं जायचं. आणि इकडे भजनाचा प्रोग्राम वगैरे असायचा 10 ते 12. आणि त्यांना चहा पाणी वगैरे देऊन सगळ्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा पाठवून देतो. धन्यवाद. तर निखिल, तू आज पहिल्यांदा आलेला आहेस इथे मंदिरात, तर तुला कसं वाटलं? मलाही आधी माहिती नव्हतंच, माझा जन्म इकडे भाईंदरचा, पण मला आता काही महिन्यांपूर्वीच मला या मंदिराबद्दल माहिती झाली. तर खूप चांगलं वाटतं पण इथे येऊन. मग तेव्हापासूनच आम्ही खरं म्हणजे प्लॅन करत होतो. मी खूप वेळा इथे येऊन गेलो आहे पण व्हिडिओ करण्याचा प्लॅन नव्हता माझा. पण नंतर असं विचार केला की आपल्या मीरा भाईंदरमध्ये ही देवी जर आहे नवसाला पावणारी, तर आपल्याकडून जेवढं जिथपर्यंत पोचवता येईल तिथपर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो. याच उद्देशाने हा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे. Thank you.
मित्रांनो, तुम्हाला जर या देवस्थानाला भेट द्यायची असेल तर भाईंदर स्टेशनवरून केवळ 15 रुपयामध्ये बसने तुम्ही तिकीट काढून येऊ शकता. आणि डोंगरी ते एक स्थानक आहे, बस स्थानक. त्या डोंगरी स्थानकावर उतरून तुम्हाला फक्त 20 मिनटं चालावं लागेल, कारण की तिथून येण्यासाठी काही वाहन नाही आहे. जर तुम्हाला एखादी रिक्षा तिकडून आली तर तुम्हाला ती भेटू शकते. ती सरळ तुम्हाला मंदिराच्या दरवाजापर्यंत सोडेल आणि चालत तुम्हाला फक्त 20 मिनटं लागतील. बाईक असेल तर उत्तम असेल. मित्रमंडळीला घेऊन येऊ शकता कधी. सकाळच्या वेळेला खूप निसर्गरम्य वातावरण असतं. आता देखील 6 वाजले आहेत पण असं वाटत नाही 6 वाजले. इथे खूप चांगल्या पद्धतीने इथे वातावरण आहे, एकदम शुद्ध हवा देखील आहे. तर मंडळी, अशा प्रकारे हा धारावी मंदिराचा सफर होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील नक्की करा. नक्की भेट द्या या देवस्थानाला आणि इकडच्या निसर्गाचा आस्वाद घ्या. चला भेटू आपण मित्रांनो दुसऱ्या लॉगमध्ये. बाय बाय.